हाय, मी वर्षा पटेल, म्हणजेच वर्षाराणी प्रकाश पटेल. तुम्हा सर्वांना माझ्या बाबतीत खूप सारे प्रश्न होते आणि मी आज त्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला आले. तर सगळ्यात आधी तुम्हाला माझ्या नावाच्या बाबतीत जे कन्फ्युजन आहे ते मी क्लिअर करते. वर्षाराणी हे माझं डॉक्युमेंट नेम आहे, पण नावात काही बदल करून मी ते वर्षा पटेल, डबल एस लावून वर्षा पटेल असं ठेवलेलं आहे. तर पटेल आहे मग गुजराती बोलत नाही, किंवा जी भाषा बोलते ती गुजराती आहे असं वाटत नाही, मग मी भाषा मिक्स करून बोलते का? तर मुळात आम्ही गुजराती आहोत, हे क्लिअर झालं. पण आमचे जे पूर्वज होते ते काही कामानिमित्त, व्यवसायानिमित्त महाराष्ट्रात स्थायिक झाले. आता ते झाले महाराष्ट्रात स्थायिक, जिथे एका बाजूला गुजरात आणि एका बाजूला महाराष्ट्र, म्हणजे गुजरात महाराष्ट्राच्या बॉर्डरवर. आता महाराष्ट्रात आम्ही स्थायिक झाल्यामुळे आमच्या आसपास इतर समाजाचेही लोक राहत होते आणि जे अजूनही राहतात, जसं राजपूत, कोळी, कुणबी, मराठा, मारवाडी आणि इतर बरेच. तर ह्या सर्वांच्या भाषा आणि आमची भाषा ही मिक्स झाल्यामुळे एक नवीन गुजर भाषा तयार झाली. तर ही गुजर भाषा एवढ्या 2-4 वर्षात झाली आहे का? नाही, ही खूप वर्षानुवर्ष अशीच बोलली जाते. तर आम्ही लेवा गुजर आहोत का, दोडे गुजर आहोत का? तर नाही, आम्ही लेवा पाटीदार आहोत. आमची भाषा गुजर आहे, आम्ही गुजराती आहोत. आय होप मी तुम्हाला इथपर्यंत तुमचं जे कन्फ्युजन होतं ते क्लिअर केलं असेल. तर मी मराठी कशी बोलते? माझं शिक्षण हे नाशिकमध्ये झालं. मी मराठी मिडियममध्ये शिकत होते, त्यामुळे मी मराठी बऱ्यापैकी बोलू शकते. आणि मी महाराष्ट्रात किंवा आमचा जो गाव आहे तिथे न राहता मी राहते मुंबईला. राहते महाराष्ट्रातच, पण मी मुंबईला राहते कारण मी अभिनय क्षेत्रात काम करते आणि त्यासाठी मी मुंबईमध्ये राहते. पण माझं जे कुटुंब आहे ते राहतं नंदुरबार जिल्ह्यात, शहादा तालुक्यात, बिलाडी बामखेडा नावाचं एक गाव आहे. तर बिलाडी आणि बामखेडा हे अगदी शेजारी शेजारी गाव आहेत. तर तिथे बिलाडी नावाचं जे गाव आहे तिथे माझं कुटुंब, माझे मम्मी पप्पा, माझी फॅमिली राहते. आय होप मी तुमचे जे पण काही कन्फ्युजन होतं ते दूर करू शकले असेल. आणि जर तुम्हाला माझ्या बाबतीत अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला विचारा आणि मी त्याची प्रश्नांची उत्तरं मी नक्कीच देईन. थँक्यू सो मच.